नमस्कार मंडळी आज आपण करतोय रताळ्याचा हलवा किंवा याला रताळ्याचा हलवा सुद्धा असे म्हणतात उपासाचा हलवा सुद्धा म्हणता येईल अगदी रवाळ झालेला आहे तुम्ही बघताय माझ्या डिशवर अगदी मस्त तूप त्यातून बाहेर निघाले खालच्या घासात मस्त अगदी तूप अगदी आहे त्यामध्ये टेक्स्चर बघा त्याचं केवढं छान आलेलं आहे चवीला तो अतिशय छान झालेला आहे अगदी मिठाई जी आता आपण आणतो बाजारातून त्यापेक्षा सुद्धा अतिशय मस्त झालेलं आहे चला सुरुवात करूया यासाठी मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहे पांढरे किंवा लाल जे तुमच्या भागात अव्हेलेबल असतील ते घ्यायचे दोन पाण्याने छान धुवायचे आणि याला पण छान वाफवून घ्या किंवा उकडून घ्या बे उकडून घेतलेले तुम्ही कुकरमध्ये उकडले तरी चालतील बटाटे ज्याप्रमाणे उकडतो त्याप्रमाणेच आपण याला उकडून घेणार आहोत त्यानंतर आपण याची सालं काढून घेणार आहोत सालं थंड झाल्यावर थोडंसं थंड होऊ द्या आणि त्याची सगळी सालं काढून घ्या सालं काढल्यानंतर आपल्याला याला माश करायचं आहे माश करण्यासाठी तुम्ही एखादं पोटॅटो बॅशर वापरू शकतात किंवा किसून पण घेऊ शकतात किंवा रविनीसुद्धा होऊ शकतं अतिशय मऊ असतात बघा आतून छान मस्त पिवळसरंग रंगाचे आहेत ते आता आपण त्याला छान मस्त एकजीव करून घेऊया आता या हलव्याला थोडंसं तूप जरा जास्त लागतं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी आणि आपण माश केलेले सगळे त्यामध्ये रताळे घालणार आहोत तूप थोडं जास्त दिसतंय परंतु आधी जे आपले जे रताळे आहेत ते सगळं तर तूप जे आहे ना ते शोषून घेतील त्यानंतर तूप सुटेपर्यंत आपल्याला हलवा काय करायचा आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तरच त्याची जी टेस्ट आहे ना आणि टेक्स्चर आहे ते आपल्याला अगदी मस्त येणार आहे तर तुम्ही बघता आता थोडंसं तूप जे आहे मला ते जास्त वाटतं आहे परंतु आता बघा सगळं तूप त्यांनी घेतलेलं आहे आणि असं जवळजवळ आपल्याला बारा ते पंधरा मिनटं मध्यम ते आ... कमी गॅसवर किंवा कमी आचेवर त्याला छान परतून घ्यायचं आहे बघा आता याचं टेक्शर बघा हा पांढरट रंगाचा दिसतोय तूप पूर्ण ॲब्झॉर्ब केलं आहे आणि एक घट्ट गोळ्यासारखं टेक्स्चर आहे त्याला दिसतंय म्हणजे हा चिकटसर दिसतोय आता आपण जसं जसं आहे तसं तसं तो हलका होताना वाटतं आहे बघा आता माझा एक सात ते आठ मिनटांनी हल हलवा माझा हलका झालेला आहे परंतु त्यांनी तूप सोडलं नाही आहे किंवा त्याच्यावर एक तुपा तुपावर भाजल्यावर जी चकाकी येते सुद्धा आली नाही आहे आपण अजून त्याला मस्त भाजून घेऊया रत्नाळे जे असतात ना त्यामध्ये किंवा रताळे जे असतात हे बी सिक्स विटॅमिन भरपूर असतं त्यामध्ये तसंच डी व्हिटॅमिन असतं मिनरलचा रिच सोर्स येतो आणि उपवासासाठी पोटभरीचा पदार्थ आहे तो तर आता हे भाजतो आहे तोपर्यंत मी थोडे काजू बदाम घेतले याची भरड करून घ्यायची म्हणजे फार बारीक पूड करू नका एक ओबडधोबड अशी भरड करून घ्यायची आहे तोपर्यंतही मी छान भाजते आता तुम्ही म्हणजे रताळे मघाशापेक्षा रंग तुम्ही बघताय किती वेगळा रंग आलेला आहे बघा तरीसुद्धा हलकं झालेलं आहे परंतु तूप मात्र सोडलेलं नाही आहे तर आपण तूप सुटेपर्यंत पुन्हा भाजून घेऊया मस्त बघा एक बारा ते पंधरा मिनटं जवळजवळ मी छान भाजलेलं आहे आणि आता बघा तुम्ही त्याचा रंग बघा मस्त आलेला आहे आणि मगाशी जो चिकट गोळा दिसत होता ना तो आता मोकळा मोकळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही कढईवर बघा माझी जी पॅन आहे ना त्याच्यावर छोटे छोटे तुपाचे असे गोळे तयार झाल्यास सुरुवात झालेली आहे परंतु अजून आपला हलवा जो आहे ना तो, तो, तो व्यवस्थित भाजला गेला नाही आहे त्याचं टेक्शर अजून बदललं पाहिजे अजून थोडंसं तूप त्याने सोडलं पाहिजे तर तुम्ही बघताय मस्त मस्त झालेलं आहे अगदी आणि मैत्रीण तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि शेअर सुद्धा करा आता बघा यानी मस्त तूप सोडलेलं आहे बघा दिसतंय जेव्हा तूप सोपल्याला छान वाटेल सुटल्यासारखं वाटेल टेक्शर त्याचं बदलल्यासारखं वाटेल हलका झाल्यासारखं वाटेल तेव्हा ते आपण ड्रायफ्रुट्स घालू ड्रायफ्रूट्स घालून दोन ते तीन मिनिट त्याला छान परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं ड्रायफ्रुट्स पण छान थोडीशी भाजली जातात त्या तुपावर त्या गरम हलव्याबरोबर आणि त्याची चव छान येते आणखी आणि अर्धा किलोसाठी मी अर्धी वाटी साखर घातली आहे साखरेच्याऐवजी तुम्ही गुळसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीनसार थोडंसं कमी किंवा जास्त घालू शकतात एक तर ते रताळ्यांच्या चवीवर असतात काही रताळे खूप गोड असतात तर साखर थोडीशी कमी लागेल मंद गॅसवर मात्र साखर मिळकवू द्यायची याने काय होईल त्याचं टेक्शर छान येईल तूप तो छान सोडायला लागेल तर मी मंद गॅसवर मस्त त्याला भाजून घेते आता त्याचा रंग बघा केवढा सुंदर आलेला आहे बाजूने तुपाचं प्रमाण बघा मस्त दिसतंय टेक्शर खूप सुंदर आलेलं आहे असा हवा रताळ्याचा जो हलवा आहे असा छान तयार झाला की तो एखाद्या मिठाईपेक्षा सुद्धा मस्त लागतो उपस उपवासाच्या दिवशी तर अप्रतिम लागतो तसा हा हलवा मैत्रिणींनो तुम्ही नक्की नक्की करून बघा मस्त आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण केलेला आहे कुठलाही शॉर्टकट न करता तर असा हा हलवा तुम्ही नक्की घरी घरून बघा तुमच्या घरी करून बघा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या याचं लाईकचं बटनसुद्धा डाबा सबस्क्राईब करा माझा चॅनल थँक्यू